नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर तुम्हाला आठवतंय अटल बिहारी वाजपेयी जेव्हा संसदेमध्ये त्यांच्याविषयी काही बोललं जायचं तेव्हा काँग्रेसवाले काय बोलायचे एकच वाक्य असायचं राईट मॅन इन रॉंग पार्टी कारण कारण अटल बिहारी वाजपेयी हे खूप छान बोलायचे चांगलं व्यक्तिमत्व होतं मग अटलजींना विरोध कशामुळं तर ते चुकीच्या पक्षात असल्यामुळे ही पद्धत नेहमीच अवलंबल्या ले गेलेली आहे कुठलं ना कुठलं निमित्त काढायचं आणि त्या व्यक्तीवरती टीका करत राहायची एकेकाळी हेच अटलजींवर राईट मॅन इन रॉंग पार्टी असं म्हणणारी मंडळी एक काळ असा होता की लालकृष्ण अडवाणींना हेच वाईट नेता म्हणून संबोधत होते आता काळ बदलला आणि अडवाणींच्या बाबत सहानुभूती वाटू लागली आहे कारण मोदी पंतप्रधान झाले असंच शोधायचं बडवायचं सोयीचं शास्त्र या मंडळींनी नेहमीच वापरलेलं आहे मी हे यासाठी सांगतोय की आता नारायण राणे या सगळ्या मंडळींच्या रडारवर आहेत हे सगळं टिल्ल्या मनोवृत्तीचं दर्शन दिसत आहे नारायण राणे शिवसेनेत होते शिवसेना सोडली ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस सोडली ते भाजपत आले नारायण राणेंचं हे पक्ष सोडणं त्या त्या पक्षाला जिवारी लागलेलं आहे नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं लघु सूक्ष्म आणि मध्यम असं मंत्रीपद त्यांचं आहे अर्थात नारायण राणेंच्या उच्चाराचे दोष त्यांच्या उंचीचे दोष घेऊन त्यांच्यावरती सर्रास टीका केली जाते काल संजय राऊतांनी तर अक्षरशः धुडगूस घातलाय नारायण राणे यांच्यावरती टीका करतात मंडळी कसं आहे जशास तसं उत्तर देणारा नेता सापडला की त्याच्यावरती ही मंडळी चिडतात नको नको ते ती टीका करतात नको नको त्या गोष्टी बोलतात हे नेहमीच आहे म्हणजे अटलजी का छान होते तर अटलजी यांना त्यांच्या गलिच्छ भाषेत उत्तर देत नव्हते अटलजी आपापली भाषा सांभाळून होते यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणारा नेता सापडला जशास तसं उत्तर देणारा नेता सापडला की हे त्याला बदनाम करू लागतात नारायण राणेंच्या बाबतीत असंच झालंय नारायण राणे नितेश राणे निलेश राणे यांची शारीरिक उंची हा निसर्गाचा देण आहे म्हणजे लोकांना ताळमाळ उंचीचं केलंय तसं यांना कमी उंचीचं केलंय पण त्या उंचीवरून कोणीही बोलत जातं कोणीही म्हणजे अगदी अजित पवारांनी तर आपल्या सगळ्या मर्यादा पार करत त्यांना टिल्ल्या आमदार असं बोललं आता हे टिल्ल्या आमदार म्हणणं ही टिल्ल्या उंचीची मानसिकता आहे की यांचीच बुद्धी टिल्ली झाली आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो नारायण राणे हे जशास तसं उत्तर देणारे नेता आहेत आता अनेकांच्या उच्चाराचा प्रॉब्लेम असतो माझा आहे नारायण राणेंचा आहे तुम्ही तुम्हाला नेहमी सांगता ना की हे चुकलं ते चुकलं नारायण राणेंचा आहे तसा तो विलासराव देशमुखांचा होता विलासराव देशमुख शासनाने हा शब्द शासनाने असा उच्चारायचे अनेकांच्या अनेक उच्चाराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात अनेकांना अनेक, वेग अनेक, अनेक उच्चा, उच्चार उच्चार जमत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फडणवीस हा शब्द उच्चारता येत नाही म्हणजे अगदी धनंजय मुंडे सुद्धा फडवणीस म्हणतात फडवणीस अनेक जण देवेंद्र फडणवीसांच्या अण्णावाचा उच्चार नीट करू शकत नाहीत हे त्या त्या माणसाच्या उच्चारातले दोष असतात सवय असते अगदी स्लिपऑप टी सुद्धा बऱ्याच वेळेला नको ते बोललं जात नारायण राणेंच्या जा उच्चाराचा दोष आहे आणि तो दोषच पकडून त्यांच्यावरती टीका केली जाते नारायण राणे भडकतात नको नको त्या गोष्टी बोलतात आणि बोलले कि मग यांचा राग अनावर होतो नारायण राणेंच्या विषयी बोलताना संजय राऊतांनी कोणती भाषा वापरली आहे ती एकदा ऐका आणि परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस झाला आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडलेली आहेस तुझ्यासारख्या आले छप्पननी गेले नामर्द माणूस आहेस तू पळून गेलास ईडीचं ईडीच्या भीतीनं आणि सीबीआयच्या भीतीनं तू काय सांगतो आम्हाला लढाईच्या गोष्टी रे तुझी लायकी आहे का चाल अच्छा त्याला वेळ लागलाय तू वेड्यांच्या कळपात आहे तो तू वेड्यांच्या कळपात आहे त्याची सटकली आहे त्या नारायण राणेची मी त्याला कालपर्यंत आदराने त्याचा उल्लेख करतो जर तो आमच्यावर टीका होता मी त्याच्यावर एक शब्द बोललो नाही पण कोण आहे हा माणूस डरपोक माणूस याचा मंत्रीपद जात आहे शिंदे गटाच्या माणसांना सामान घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रीपद जात आहे म्हणून तो भैसटलाय यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा कर ये तुझी पोरा येत आहेत तर नाही येऊ दे तू येतोस तर तू ये ये मैदानात त्याला सेंट्रलची सिक्युरिटी घेऊन फिरतोय हा हिंमत आहे ना फिरणे एकटा ऐकलं <coughs> <coughs> आता काय वाटतंय संजय राऊतांचं ऐकल्यावरती मग नारायण राणे भलते सलते शब्द बोलू लागले तर आक्षेप कशाला वाटावा बर या नारायण राणेंच्या वरती टीका करताना अनेकांची पातळी घसरलेली आहे मी तुम्हाला पहिल्यांदा हे जे आपले भास्कर जाधव आहेत ज्यांनी शिवसेना सोडली आहे राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी सोडली शिवसेनेत आले हा प्रवास करणाऱ्या भास्कर जाधवांची नारायण राणेंबाबतची वक्तव्य मी तुम्हाला ऐकवतोय ऐका इथले चर्शी कार्ट वर गेलेले ज्या आईला ते काल गेलो गेलं होतं म्हटलं काय ह्याला घेतलं तुम्ही का नाही केलं अहो म्हटले ही तीन माकडं कोण तीन माकडं नाही कळलं तुम्हाला मध्यम लघु आणि ता सुष्मा सकाळचं नारायणराव राणेंचं जर वक्तव्य तुम्ही बघितलं असेल मी तर मी काय नॉर्मल माणूस आहे का माझं तर म्हणणं आहे की नारायणराव नॉर्मल नाही अॅबनॉर्मलच माणूस आहे आणि म्हणून अशा ऍबनॉर्मल माणसाला माणसांमध्ये ठेवण्याच्या ऐवजी माणसापासून दूर वेड्याच्या हॉस्पिटलमध्येच खरं ठेवायला पाहिजे होतं कोथरीमध्ये ही तीन माकडं आहेत एक मध्यम एक लघु एक सूक्ष्म कुणासाठी हो भास्करराव हो, कोणासाठी मनुष्याच्या जन्माला आलेल्या माणसांना माकडं म्हणून त्यांच्या खात्याचा उल्लेख करत इतक्या क्षुद्रपणे एखाद्याला हिनवणे ही कोणती मनोवृत्ती झाली भास्करराव तुम्ही नारायण राणेला अबनॉर्मल म्हणालात अबनॉर्मल त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं लागेल असं म्हणालात एवढं बोलल्यावर एखादा माणूस तुमच्यावर तुटून पडेल नाही तर काय होईल याच नारायण राणेच्या मुलाला तुम्ही चरसी आणि बेवडं देखील म्हणालात ते व्हिडिओ सगळेच्या सगळे आहेत तुम्ही ऐकलेत बघितलेत मग एवढे सगळे शब्द उच्चारल्यावरती म्हणजे सुषमा अंधारे बोलून जाणार अजित पवार बोलून जाणार भास्कर जाधव बोलून जाणार तुमचे संजय राऊत बोलून जाणार मग एवढे सगळे बोलल्यावर नारायण राणेंनी आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत हे कसं होईल मला संजय राऊतांचं तर आश्चर्य वाटतं या संजय राऊतांना नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार असल्याचे स्वप्न पडू लागलेले आहे म्हणजे यांची माणसं म्हणे पीएमओ मध्ये असतात आणि पीएमओतली माणसं संजय राऊतांना खबर देतात पीएमओ तुमची माणसं असती तर अटक होणार आहे हे आधी कळलं असतं ना संजय राऊत एवढे दिवस जेलमध्ये राहावं लागलंय शंभर दिवस हंड्रेड डेज तुम्हाला जेलमध्ये चार भिंतीच्या आत राहावं लागलंय आणि तरी तुम्हाला ते कळलं नव्हतं का पीएमओ मधली माणसं अशा स्वरूपाची माहिती देत असतात का बर ते जाऊ दे संजय राऊतांना अशी फेकायची सवय आहे त्यामुळे त्याच्यावर काय बोलायला नको शिवसेनेत तुमच्या बाबतच काय चाललं आहे याचा विचार तुम्ही संजय राऊत कधी केला आहे का तिथे काय तुमचं मत आहे तिथे तुमच्याविषयी काय विचार केला जातो एखाद्या व्यक्तीबद्दल हे बोलत असताना एक गोष्ट स्पष्ट आहे म्हणजे बोललं पाहिजे का केलं पाहिजे का हा भाग नंतरचा नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे हे सातत्यानं ठोशास प्रति ठोसा देतात ते तुमच्या सारख्याना तुमच्या सारख्याच्या भाषेतच उत्तर देतात आणि म्हणूनच तुम्हाला प्रचंड राग येतोय फार कमी लोक आहेत तुम्हाला असं उत्तर देणारी म्हणजे देवेंद्र फडणवीस फार काही बोलत नाहीत ते आपलं बोललं तरी याच्या साध्या सरळ कायदेशीर भाषेत त्याचं उत्तर देतात मग फडणवीसांच्या वरती बोलायला जावं तर तुमची अडचण होण्याची शक्यता असते ते तुम्हाला उघडं पाडतात तुम्ही कोणाकोणाविषयी काय काय बोललात जे फडणवीसांच्या विषयी बोललात त्यांना टरबोच्या म्हणता त्यांच्या बायकोला नावं ठेवता तुम्ही किरीट सोमय्याला तोत्र म्हणालात अहो त्या भास्कर जाधवानी तर हाईट गाठली होती किरीट सोमय्या काय करतोय तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणण्याची प्रॅक्टिस करतोय वेदांता फॉक्सकॉन बाबत तुम्ही रामदास कदमांच्या वरती कशी टीका केली होती पॉपकॉर्न म्हणाले रामदास कदम हे सगळं सगळं लोक बघत असतात बघत असतात नारायण राणे हे तुमच्या या अशा वल्गर घानेरड्या भाषेला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ लागतात कारण नारायण राणेंच्या वरती झालेले मूळ संस्कार हे शिवसेनेचेच आहेत आणि ते तसं उत्तर देतात याचाच राग तुमच्या मनामध्ये येतो आणि मग नारायण राणेंच्या वरती तुटून पडतात राणे आता पुन्हा तुमच्यावर तुटून पडतील आणि महाराष्ट्राच्या लोकाला तुमच्या अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात होतील आणि दुसरी गोष्ट राणेंवरचा राग हा भाषेच्या पेक्षा सुद्धा त्यांनी जे मुद्दे उचललेत ना आदित्य ठाकरेंच्या संदर्भाने त्याचा अधिक दिसतो आहे हे उघडं पडतंय म्हणून नारायण राणेंना बदनाम करण्याचा हा कट आहे का हा प्रश्न देखील आमच्या मनात पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तरी हो असंच येत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद